ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह. नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्रामध्ये गेली 38 वर्ष कार्यरत असणाऱ्या पुरंदर तालुक्यातील कोथळे येथील आझाद प्रतिष्ठानच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त रक्तदान, वृक्षारोपण, घरोघरी वृक्षारोपण, पर्यावरण रक्षणासाठी चित्रकला, निबंध, वक्तृत्व, पारंपरिक खेळ, सांस्कृतिक खेळ, 75 वर्षांवरील नागरिकांचा सत्कार आदी उपक्रम राबवण्यात आलेत. गेल्या 38 वर्ष आझाद प्रतिष्ठान कोथळे आणि परिसरात पर्यावरण रक्षण, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी उल्लेखनीय काम करीत आहे. यावर्षी प्रतिष्ठानच्या सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त आणि देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात 101 नागरिक आणि महिलांनी रक्तदान केले. तसेच कोथळे परिसरात प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. घरोघरी प्रत्येक महिलांना वृक्षांचे वाटप करण्यात आले. तसेच पर्यावरण रक्षणासाठी शालेय पातळीवर निबंध, चित्रकला, वक्तृत्व, पारंपरिक आणि मैदानी खेळ घेण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्या आणि सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रके आणि शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना हँडवॉशचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री मार्तंड देवसंस्थांचे माजी विश्वस्त नितीन राऊत, श्री मल्हार शिक्षण मंडळाचे संचालक रवींद्र जगताप, मुख्याध्यापक एकनाथ देवकर, गोविंद लाखे, प्रशांत कदम, सुग्रीव चव्हाण, कैलास भोसले, सुनील अंजारकर, किशोर भालेराव, संजय घोगरे आदी उपस्थित होते. या उपक्रमांचे नियोजन संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय भोईटे, पदाधिकारी संदीप जगताप, आकाश शिळीमकर, धनराज जगताप, अजित भोईटे, ओंकार भोईटे, विवेक जगताप, शिवाजी भोईटे, सोमनाथ काकडे, हर्षदा शिळीमकर आदींनी केले. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी जॉन्टी राऊत, जेजुरी. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.